नमस्कार शेतकरी मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत व कोणते शेतकरी अपात्र ठरवले जातील व पात्र शेतकऱ्यांसाठी कोणकोणते कामे करावी लागतील याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे. खूप दिवसापासून वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांची एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याची पात्र जिल्ह्यांची यादी. यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीत खर्च केलेला मनातून निघाला नाही. आता तोंडाशी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. दरवर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न निघाले आहे. त्यात शेतकऱ्यांना पिकांना हमीभाव मिळत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला दिसून येत आहे. हंगामाच्या सुरुवातीला पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज शेतीत उत्पन्न न निघाल्यामुळे भरू शकत नाही. आता शेतकरी याच सरकारकडे वाट पाहत आहेत की शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करीन अशी सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून आज लागली आहे. मित्रांनो, आता पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज होणार माफ. म्हणजेच मित्रांनो, दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 अल्पमुदतीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचेच कर्ज माफ होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार आहे. राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच ग्रामीण बँक विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांकडे घेतलेले पीक कर्ज आणि पुनरी पीक कर्ज माफ होणार आहे. मित्रांनो, आता पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी. म्हणजे मित्रांनो, कर्जमाफीपासून अपात्र असणारे शेतकरी पहा. जे शेतकरी म्हणजेच मित्रांनो, आजी माजी मंत्री व आजी माजी आमदार आणि खासदार यांना लाभ मिळणार नाही. म्हणजेच मित्रांनो, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. व केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी म्हणजेच मित्रांनो, मासिक 25,000 जास्त पगार असलेले शेतकरी महाराष्ट्र शासनाने अंगीकृत उपक्रमांचे अधिकारी कर्मचारी सहकारी साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सुतगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थेचे मासिक म्हणजेच मित्रांनो महिन्याला 25,000 जास्त पगार असणारे अधिकारी 25,000 जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती व पण कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच मित्रांनो, ज्या कर्मचाऱ्याला 25,000 जास्त पगार आहे त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि शेती उत्पन्न अतिरिक्त आयकर भरणारे व्यक्ती हे पण अपात्र असतील. म्हणजे मित्रांनो, जे शेतकरी टॅक्स भरत आहेत आयकर विभागाला ते बी शेतकरी अपात्र आहेत. आता मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची कार्यपद्धती म्हणजे मित्रांनो काय करायचं आहे हे पाहूया. आपला आधार क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी लिंक करावा. मार्च 2020 बँकांनी आधार क्रमांकाने कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेला याद्या सूचना फलक तसेच चावडीवर सुद्धा प्रसिद्ध केले जातील. या याद्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत असलेले विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सहकारी सेवा केंद्र म्हणजेच मित्रांनो आपले CSC सेंटरमध्ये जाऊन आपला आधार क्रमांकची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी. पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्ती रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. कर्जरोख्या सोबत व आधार क्रमांकसोबत शेतकऱ्यांची वेगवेगळे म्हणजेच म्हणणे असल्यास ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.